मुंबई तक ब्रॉट यू बाय हिरल वा इंडिया स्पाइसेस। वा इंडिया कंप्लीट मसाले आपके घर का शेफ। विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केलेली आहे। एकूण 99 उमेदवारांचा याच्यामध्ये समावेश आहे। महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, यांच्या दोघांमध्ये जागा वाटपावरून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असताना भाजपने याच्यामध्ये पहिलं पाऊल टाकत आपली जी यादी आहे विधानसभा निवडणुकांची ती जाहीर केलेली आहे। आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 79 असे आमदार आहेत जे विद्यमान आमदार आहेत, त्याच्यानंतर 10 एकूण देवेंद्र फडणवीसांसोबत मंत्र्यांचा याच्यामध्ये समावेश आहे। पण या सगळ्यांबरोबर जर आपण बघितलं तर एकूण 13 महिलांना भाजपनं संधी दिलेली आहे। 13 लाडक्या बहिणींचा या यादीमध्ये समावेश आहे। आता या 13 महिला नक्की कोणत्या आहेत आणि याच्यामध्ये 4 अशी नावं आहेत जी की जे नवीन चेहरे आहेत, हे 4 नवीन चेहरे कुठले आहेत, याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना सुद्धा भाजपनं उमेदवारी दिलेली आहे। एकूणच या 13 महिला नक्की कुठल्या आहेत आणि या लाडक्या बहिणींच्या उमेदवारीमुळे भाजपला कशा प्रकारे मदत होणार आहे, या लाडक्या बहिणी भाजपसाठी हुकमी एक्का ठरतील का, हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। एकूणच जर आपण बघितलं तर 99 उमेदवारांची ही यादी आहे आणि याच्यामध्ये 13 महिला कुठल्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। यामध्ये पहिलं नाव जर आपण बघितलं जे की सगळ्यात महत्वाचं आहे, अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे। एकूणच जर आपण बघितलं तर लोकसभा निवडणुकांआधी अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेला होता। राज्यसभेचं तिकीट भाजपने अशोक चव्हाण यांना दिलं होतं आणि त्यांचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून म्हणजेच भोकरमधून श्रीजया चव्हाण यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे। या भोकर मतदारसंघामध्ये अशोक चव्हाण हे आमदार होते, पण आता त्यांच्याऐवजी भाजपनं त्यांना राज्यसभेचं तिकीट दिल्यामुळे श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी दिलेली आहे। पहिल्यांदाच श्रीजया चव्हाण या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आहेत, त्याच्यामुळे आता भोकरमध्ये कशाप्रकारे गणित बदलतं, कशाप्रकारे राजकीय समीकरण असतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे। याच्यानंतर दुसरं नाव जे आहे ते आहे अनुराधा चव्हाण यांचं। भाजपने फुलंब्री मधून अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी दिलेली आहे। आपण जर बघितलं तर फुलंब्री हा मतदारसंघ जो आहे तो हरिभाऊ बागडेंचा मतदारसंघ होता, पण भाजपने त्यांना राजस्थानमध्ये राज्यपाल ते झाल्यामुळे भाजपने अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी दिलेली आहे। आता अनुराधा चव्हाण या सुद्धा पहिल्यांदा निवडणूक लढवणार आहेत, त्याच्यामुळे फुलंब्री या मतदारसंघामध्ये कशा प्रकारे गणित बदलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। यानंतर सुलभा गायकवाड ज्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा होतीये यांना सुद्धा भाजपने उमेदवारी दिलेली आहे। सुलभा गायकवाड कोण आहेत तर भाजपचे जे आमदार होते कल्याण पूर्वचे गणपत गायकवाड, ज्यांचं नाव मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आलं होतं, ज्यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता, शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक होते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यामुळे गणपत गायकवाड यांचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं होतं। आता त्यांना उमेदवारी न देता भाजपने त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना कल्याण पूर्वमधून उमेदवारी दिलेली आहे। यानंतर पुढचं नाव जे आहे ते म्हणजेच प्रतिभा पाचपुते यांना श्रीगोंद्यामधून भाजपने उमेदवारी दिलेली आहे। आपण जर बघितलं तर श्रीगोंद्यामध्ये माजी मंत्री बबनराव पाचपुते हे आमदार होते, पण आता त्यांच्या जागी भाजपने त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिलेली आहे। तर ही होती 4 नवीन नावं, 4 नवीन महिला चेहरे ज्यांना भाजपनं संधी दिलेली आहे आणि याच्यानंतर 9 असे कुठल्या विद्यमान महिला आमदारांना भाजपनं पुन्हा एकदा संधी दिलेली आहे ते आता आपण पाहणार आहोत। यामध्ये आपण जर पहिलं नाव बघितलं तर श्वेता महाले यांना भाजपनं पुन्हा एकदा चिखलीमधून उमेदवारी दिलेली आहे। त्यानंतर मेघना बोर्डीकर यांना भाजपनं जिंतूरमधून पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे। सीमा हिरे यांना नाशिक पश्चिममधून पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलेलं आहे। मंदा म्हात्रे यांना बेलापूरमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर भाजपचे गणेश नाईक ज्यांना ऐरोलीमधून भाजपनं तिकीट दिलेले आहे, त्यांच्या मुलासाठी गणेश नाईक हे बेलापूरमधून इच्छुक होते। संदीप नाईक जे गणेश नाईक यांचे पुत्र आहेत ते बेलापूरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, पण भाजपने त्यांचं तिकीट नाकारत पुन्हा एकदा मंदा म्हात्रे यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे। त्याच्यामुळे भाजपमध्ये कुठेतरी आता धुसफूस पडलेली आहे, कारण गणेश नाईक याच्यामुळे नाराज असल्याचं बोललं जात आहे। मंदा म्हात्रे यांना बेलापूरमधून संधी दिली आहे। त्याच्यानंतर आपण बघितलं तर मनीषा चौधरी यांना दहिसरमधून पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे। विद्या ठाकूर यांना गोरेगावमधून उमेदवारी दिलेली आहे। माधुरी मिसळ यांना पर्वतीमधून पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलेलं आहे।
मोनिका राजळे यांना शेवगावमधून तर नमिता मुंदडा यांना केजमधून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे. आता या 13 लाडक्या बहिणी विधानसभा निवडणुकांमध्ये कशा प्रकारे आपला करिश्मा दाखवतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं? भाजपच्या 99 उमेदवारांच्या या यादीवर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.